ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आज शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार उजनी धरणात येणारा विसर्ग हा 15,290 क्यूसेस इतका होता, तर उपयुक्त पाणी साठा 17.17 TMC इतका झालाय, तर टक्केवारी 32.65% इतकी झाली आहे. मागील 5 दिवसात उजनी धरणात 5 TMC पाण्याची वाढ झाली असून टक्केवारी ही 5 दिवसात 22.14% बत्तीस 32.65% इतकी झाली आहे. पुढील 2 दिवस उजनी धरणात येणारी आवक चांगली राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हवामान विभागाने पुणे, सांगली, सातारा, सोलापूर यासह राज्यातील काही जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मात्र 3 ऑक्टोबर नंतर पावसाचे प्रमाण राज्यभर अत्यल्प राहील असे चित्र दिसून येत आहे. खडकवासला धरणातून रात्री 11 वाजल्यापासून 856 पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून मोठा नदी काठावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे आता 100% वाटचाल करू लागले असून जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्यामुळे पुणे जिल्ह्यात नदी नाले ओढे भरून वाहतानाचे दृश्य पाहावयास मिळत आहे.